सर, राज्यस्तरीय योग महोत्सवाचं आयोजन आपण ग्रामीण भागामध्ये केलेलं करतो, काय रिस्पॉन्स आहे आणि काय उद्देश होता यामागं, आणि जी बक्षिसांची रक्कम आहे किंवा क्रीडा संकुल असतील याच्या रक्कम आपण वाढवलेल्या आहे? राज्यस्तरीय युवा महोत्सव आज ग्रामीण भागामध्ये उदगीर या शहरामध्ये अतिशय थाटामाठामध्ये त्याचं उद्घाटन या ठिकाणी झालं आणि लोकांचा प्रचंड मोठा प्रतिसाद या युवा महोत्सवाला, राज्यभरातून आलेल्या जे युवा स्पर्धक आहेत ती खूप मोठा प्रतिसाद त्या ठिकाणी त्यांना मिळालेला, आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. आणि म्हणून हा युवा महोत्सव राज्याला एक आदर्श घालून देणारा युवा महोत्सव ठरेल असं मला राज्याचा क्रीडा मंत्री म्हणून मला या ठिकाणी वाटतं. आणि रकमेच्या बाबतीत जे आपण जे बोललात की माननीय आमचे नेते अजितदादा पवार साहेबांच्या सूचनेनुसार राज्याचे मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यामध्ये क्रीडा विभागाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर अनेक महत्त्वाचे निर्णय आपण त्या ठिकाणी घेतलेले आहेत. मग आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ असेल, राष्ट्रीय क्रीडा पीठ असेल, किंवा ऑलिम्पिक भवन असेल, किंवा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये 228 पदकं जिंकून त्याच्यासुद्धा रकमेत वाढ करणं असेल, किंवा खाशाबा जाधव यांच्या नावानं राज्य क्रीडा दिन 15 जानेवारी करणं असेल, किंवा आशिया क्रीडा स्पर्धेमध्ये 10 लाखावरून 1 कोटी रुपये बक्षीस करण्याचं निर्णय असेल, असे अनेक महत्त्वाकांक्षी निर्णय क्रीडा विभागाच्या वतीनं आपण त्या ठिकाणी घेण्यात येत आहे. पण राज्य युवा हा महोत्सव आता उदगीरमध्ये होतो आहे आणि राष्ट्रीय युवा महोत्सव अनेक वर्षानंतर महाराष्ट्राला त्याची संधी त्या ठिकाणी मिळालेली आहे. आणि 12 जानेवारी देशाचे महान पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्याचं उद्घाटन नाशिकमध्ये त्या ठिकाणी होणार आहे. आणि ते सुद्धा जसं आज राज्यस्तरीय युवा महोत्सव उदगीरमध्ये थाटामाटामध्ये पार पडला, तसासुद्धा राष्ट्रीय युवा महोत्सव नाशिकमध्ये अतिशय भव्य दिव्य करण्याचं निर्णय राज्य शासनाच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. पालकमंत्र्यांना आम्ही विनंती केली होती पण पालकमंत्री दुसऱ्या कामात व्यस्त असल्यामुळं ते येऊ शकले. त्यांनी शुभेच्छा पण त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या, 2 कर्तबगार उपमुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी शुभेच्छा दिल्या, खासदार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, आताच रवींद्र चव्हाण साहेब दुपारी येऊन त्यांनी शुभेच्छा त्या ठिकाणी देऊन गेलेले आहेत. आणि म्हणून महत्त्वाचे नेते या ठिकाणी राज्यातले त्या ठिकाणी आलेले आहेत आणि वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये ते सगळेजण व्यस्त आहेत. पण ही जी परवा चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा झाल्या, त्याची सुरुवात का? तर आपल्याला इंटरनॅशनल ऑलिम्पिक 2036 भारतामध्ये त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे. आणि म्हणून मोदी साहेबांची इच्छा आहे की भारत हा ऑलिम्पिकसाठी सज्ज आहे आणि आम्ही ते घेणार म्हणजे घेणारच, अशी त्यांनी इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीच्या अध्यक्षाकडे त्या ठिकाणी इच्छा व्यक्त केलेली आहे. आणि कसल्याही परिस्थितीत त्याची सुरुवात आपल्या राज्यामधून त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. आणि म्हणून आपला भारत देश क्रीडा क्षेत्रामध्ये आता आपण एकदम सक्षम त्या ठिकाणी आपण झालेलो आहोत. मेजर ध्यानचंद हॉकीचे जादूगर म्हणून संबंध जगामध्ये त्यांना ओळखतात. म्हणून खाशाबा जाव हे कुस्तीचे जादूगर आहेत, मोठे कुस्तीपटू आहेत. आणि म्हणून त्यांच्या नावानंसुद्धा आपण जसं त्यांचा देशामध्ये क्रीडा दिन म्हणून, राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करतात मेजर ध्यानचंदच्या नावानं, तसंसुद्धा माझ्या महाराष्ट्राची शान आन बान स्वर्गीय खाशाबा जाधव आहे, त्यांच्या नावानंसुद्धा आपण 15 जानेवारी रोजी त्यांना राज्य क्रीडा दिन म्हणून आपण त्या ठिकाणी घेण्याचा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतलेला आहेत. आणि अनेक स्पर्धा त्या ठिकाणी होतील आणि त्याचं रक्कमसुद्धा बक्षीसुद्धा त्यांच्या नावाने त्या ठिकाणी दिली जाणार आहेत. युवानी खेळाकडे त्या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे आणि सर्व युवकांनी व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे आणि आपण आपला देश 2036 ऑलिम्पिक घेण्याच्या तयारीत आहेत, त्या तयारीसाठी आपण कामाला लागावं. सर्वांना नवीन वर्षाच्या राज्याचा क्रीडा व युवक कल्याण खात्याचा मंत्री म्हणून मनपूर्वक त्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. हॅपी न्यू इयर. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.